आणि आता माजी मंत्री संजय राठोडांसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. माजी मंत्री संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. विशेष पथकानं स्पीड पोस्टानं आलेल्या तक्रारीची चौकशी केली असता ती खोटी तक्रार असल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. ते पत्र म्हणजे खोडसाळपणा होता असंही पोलिसांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वीच एका महिलेनं स्पीड पोस्टानं शिवसेना नेते संजय राठोड यांना शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार केली होती. तक्रारदार महिलेचा जबाब यवतमाळ मधील घाटंजी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दरम्यान पोलिसांच्या तपासावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. त्यांच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीड पोस्टाने सदरचा अर्ज केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा सदर अर्जाशी काही एक संबंध नाही. अर्जातील नमूद गैरकृत्याविषयीच्या बाबी या संपूर्णपणे खोट्या व निराधार असल्याचे त्यांनी जबाबामध्ये नमूद केलेले आहे. कशा पद्धतीने ते निरपराध आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न याच्या आधी सुद्धा झालेला आहे आणि हा आता सुद्धा झालेला आहे. पण जर खरोखर असा जर कुणी खोडसाळपणा केला असेल तर तो कुणी बरं केला? घाटंजी काही फार मोठं गाव नाहीये किंवा फार मोठं शहर नाहीये की ते शोधून न काढण्या इतपत. याचा आता तपास जो आहे तो पोलिसांनी नक्की करणं फार गरजेचं आहे.